उजनीच्या पाण्यावरून प्रणिती शिंदे आक्रमक, प्राण जाये पर पाणी न जाये। उजनी धरणाच्या 5 TMC पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला असून उजनीतील 5 TMC पाणी इंदापूरला घेऊन दिले जाणार नाही, प्राण जाये पर पाणी न जाये अशी भूमिका सोलापूर शहर मध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे। त्यामुळे येत्या काळात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या उजनी धरणातील पाणी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 22 गावांसाठी नेल्याचा आदेश काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्या अनुषंगाने आज प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राण जाये पर पाणी न जाये ही भूमिका त्यांनी घेतली आहे। सोलापूरच्या हक्काचे एक थेंब पाणी देखील नेऊ दिले जाणार नाही असं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं। 1 जून जुलै ऑगस्ट महिन्यात आम्हाला 1 दिवसाआड पाणी पाहिजे हा आमचा हक्क आहे। महापालिकेमध्ये नियोजन चांगलं झालं पाहिजे। जर कुठे काळ असं आम्हाला समोर आलं की गळती खूप मोठ्या प्रमाणात होते, तर काही वर्षांमध्ये गळती एवढे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष दुरुस्ती त्याची का नाही झाली, आणि ताबडतोब आता येणाऱ्या 1 महिन्यात त्याची दुरुस्ती होऊन आपल्याला सोलापूरला उजनी प्लस असून सुद्धा आणि आपल्याला 3 शोर्स असून सुद्धा आपल्याला 1 दिवसाआड पाणी का नाही मिळत हा प्रश्न काल विचारला गेला। जर कोणतेही अधिकारी हलगर्जीपणा करत असतील सोलापूर शहराच्या पाण्याच्या बाबतीत, तर आम्ही गप्प बसणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। आम्हाला आमच्या हिस्साचं पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे। आता एवढं पाणी आहे की दर दिवसाला मिळू शकतं पण दिलं जात नाही आहे सोलापूरला, तर त्यावर काल व्यवस्थित चर्चा झाली आणि ते आम्हाला प्राप्त लवकरात लवकर 3 महिन्याचं नियोजन आपण ह्या महिन्यात केलं पाहिजे अशी आम्ही काल सूचना त्या ठिकाणी अधिकृतरित्या लिहून घेणार आहोत की आम्हाला आमच्या हिस्साचं पाणी पाहिजे आणि सोलापूर शहराला 1 दिवसाआड पाणी मिळालं। पालकमंत्र्यांनी